धान हे गडचिरोली जिल्ह्यामधील मुख्य पीक आहे. धान हे पीक चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा आणि धानोरा या तालुक्यांत सर्वात जास्त घेतले जाते आणि सर्वच तालुक्यात घेतले जाते. खरीप पिके यामध्ये ज्वारी, अहेरी, शिरोंचा, चामोर्शी या तालुक्यात घेतले जाते. मका याचे पीक अहेरी, शिरोंचा, चामोर्शी, इटापल्ली आणि भामरागड या तालुक्यांत घेतले जाते. तूर व मूग याचे उत्पादन चामोर्शी, मुलचेरा, शिरोंचा आणि गडचिरोली यामध्ये घेतले जाते. तीळ या पिकाचे उत्पादन चामोर्शी, मुलचेरा, अहेरी आणि शिरोंचा या तालुक्यात घेतले जाते. रबी पीक उत्पादक तालुके. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. गहू या पिकाचे उत्पादन कुरखेडा, चामोर्शी, मुलचेरा, आरमोरी आणि वडसा या तालुक्यात होते. हरभरा या पिकाचे उत्पादन आरमोरी, कुरखेडा, गडचिरोली आणि वडसा या तालुक्यात होते. तसेच जवस हे पीक जिल्ह्यात घेतले जाते. इतर पिकामध्ये ऊस आरमोरी आणि शिरोंचा तालुक्यात, मिरची, कुरखेडा, आरमोरी येथे, वांगी आणि कांदे आरमोरी, कुरखेडा या तालुक्यात, तर जवस आरमोरी, कुरखेडा आणि गडचिरोली तालुक्यात घेतले जाते. कापूस याचे उत्पादन चामोर्शी तालुक्यातील काही भागात घेतले जाते. तसेच सीताफळ, शिंगाळे आरमोरीमध्ये आणि जांभुळासाठी कुरची तालुका प्रसिद्ध आहे. चामोर्शीला धान्याचे कोठार असे म्हटले जाते. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.